श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे। परवाच्याच व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। तर आज अक्कलकोट स्वामींचा प्रकट दिन आहे, माझी पूजा अर्चा सर्व काही झालेलं आहे, पुरुष सूक्त म्हणलेलं आहे, अभिषेक झालेला आहे आणि त्यानंतर तुमच्याशी मी आज बोलत आहे। आणि हा खास व्हिडिओ मी आत्ता प्रेक्षकांसाठीच म्हणजे पाहणाऱ्या ऐकणाऱ्यांसाठीच बनवलेला आहे, बाकी माझी पूजा अर्चा सर्व काही झालेलं आहे। तर आजच्या दिवशीपासून मी स्वामींचे बरेच काही जे आहेत ना गोष्टी ज्या शेअर करायला पाहिजेत त्या सर्व काही करणार आहे। ह्या भीमसेनी कापूर आहे जो देवघरामध्ये लावलेला खूप चांगला असतो, शास्त्रीय कारणही आहे आणि धार्मिक कारणही आहे की हा प्युअर असतो, हा झाडापासून मिळतो आणि ह्याच्यामुळं सर्व कीटक वगैरे दूर होतात, जंतू दूर होतात आणि घरात लावल्यामुळं खूप म्हणजे खूप शांत आणि प्रसन्न वाटतं, घरातली निगेटिव्हिटी पूर्ण दूर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते। म्हणून अशा प्रकारे भीमसेनी कापूर कशाला म्हणतात हेही ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी दाखवते की भीमसेनी कापराला कुठलाही आकार नसतो आणि आपण जो दुसरा कापूर घेतो गोल कापूर त्यामध्ये मिसळ असते, त्यामुळं हा कापूर नेहमी वापरावा, हा पूर्ण शुद्ध कापूर आहे, ह्याच्यामुळं आपल्याला कुठलाही त्रास होत नाही ह्याच्या धुरामुळं। आणि ह्या वडीचा जर आपण वास घेतला तर आपल्याला झोपही छान लागते आणि आपला सर्व रोगांपासून बचाव होतो। ही एक छोटीशी माहिती होती तुमच्यासाठी। तर वळूयात आपण पुढच्या व्हिडिओकडे, म्हणजे आज आपण काय करणार आहोत त्याच्याकडे। श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिलात आणि त्यामुळे मी ठरवलेलं आहे की माझ्याकडं जेवढा काही स्वामी समर्थांचा खजिना आहे, भरपूर साठा आहे त्यांच्या अनुभवांचा, कहाण्यांचा आणि बऱ्याच गोष्टींचा, तर तो तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे। तर आज प्रकट दिनादिवशी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते मला त्यांच्याबद्दल की लक्ष्मण नावाचा ठाण्यामधील एक त्यांचा भक्त होता, तो अतिशय न चुकता रोज त्यांची भक्ती आणि तारक मंत्र आणि जप एवढंच करायचा। त्याला जास्त वेळ होत नव्हता कारण तो मच्छीमारीचं काम करायचा आणि रोज समुद्रामध्ये जायचा। असेच एक दिवस काय झाले की तो मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये नेहमीप्रमाणे गेला आणि अचानक समुद्रामध्ये त्याचं निम्म्यापर्यंत गेल्यावर खूप जोरात ओहोटी आल्यासारखं, भरती आल्यासारखं झालं आणि त्याचं जे जहाज आहे ते वर खाली होऊ लागलं आणि ते पूर्ण म्हणजे त्याचा बॅलन्स गेला। त्यानंतर तो अतिशय घाबरला की आपणच नाही, आपली फॅमिलीच नाही, तर आपल्याबरोबर आपले सहा साथीदार आहेत आणि त्यांचाही जीव आता धोक्यात आहे, त्याला काय करावं कळत नाही अशी वेळ यायच्या आधीच त्यानं श्री स्वामी समर्थांना अतिशय जोरात हाक मारली। कारण त्याच्याकडे एकच उपाय होता, तो म्हणजे स्वामी समर्थांची भक्ती, बाकी तो इतर वेळेस काही करू शकत नव्हता, सर्व प्रयत्न करून तो हरलेला होता। त्यासाठी त्यानं स्वामी समर्थांना जोरात हाक मारली की स्वामी मला अडचण आहे आणि माझे सगळे साथीदार बुडत आहेत। आणि त्यावेळेस स्वामी अक्कलकोट इथे होते आणि त्यांना अचानक ती हाक ऐकू आली आणि ते सगळ्या त्यांच्या साथीदारांबरोबर बसले होते ते अचानक उभे राहिले। अचानक उभे राहिल्यानंतर ते म्हणाले, अरे लक्ष्मण बुडतो आहे, बाकीच्यांना तर त्यातलं काहीच समजलं नाही पण ती मनापासून मारलेली हाक मात्र त्यांच्यापर्यंत पोचली। आणि ती हाक पोचल्यामुळं स्वामींनी फक्त हात वर केला, तोही एकच हात असा वर केला आणि अशा प्रकारे त्यांचे हावभाव होते की तो हात खूप जड काहीतरी उचलत आहे आणि ते झाल्यानंतर त्यातून पाणी गळायला सुरुवात झाली आणि सगळ्या भक्तांना, आसपासच्या साथीदारांना स्वामींच्या काही कळालेच नाही की हे काय आहे, म्हणून त्यांनी ते पाणी चाखून बघितले तर ते खारट पाणी होते, म्हणजे समुद्रातले पाणी होते। ह्याचा मला त्यातनं सांगायचा एकच
उद्देश किंवा तात्पर्य आहे की स्वामी समर्थांना मारलेली लक्ष्मणने हाक त्यांच्याकडे अक्कलकोटपर्यंत पोचली आणि त्यांना तिथपर्यंत जाण्याचीही गरज लागली नाही, कारण ते एक अवतार आहेत ज्यांना एका जागेवर राहून आपल्या सर्व भक्तांच्या अडचणी कळतात आणि त्या सोडवण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतात. आणि तेव्हाच नाही तर आजपर्यंतही हे अनुभव आपल्याला येतात, बऱ्याच जणांना येत असतील, मलाही येतात, की आपण अडचणीच्या काळात त्यांना हाक मारा. आणि त्यांनी सांगितलेलंच आहे की निशंक हो, निर्भय हो मनारे, म्हणजे तुम्ही तुमच्या मनातल्या आधी शंका काढा, भीती सोडा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भित्र्या किंवा शंकेखोर माणूस, म्हणजे होईल का नाही, हे काही खरं आहे का नाही, अशा माणसांना स्वामी समर्थ साथ देत नाहीत. तर आपलं मन त्यांच्याविषयी निशंक आणि निर्भय, म्हणजे न भीता त्यांच्या बाबतीत आपण राहायचं. पुढे काय झालं की लक्ष्मण जो आहे मासेमारी जो होता, मासेमारी जो करायला गेलेला होता, तो नंतर अक्कलकोट येथे गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्याला हे सर्व काही कळाले की आपल्याला स्वामींनी वाचवलेले आहे, आपण स्वामींना हाक मारलेले आहे. हे सगळं काही कळाल्यानंतर तो स्वामींना शरण गेला आणि तो म्हणाला की इथून पुढचे माझ्या सर्व आयुष्याचे जे गणित आहे किंवा माझं जे आयुष्य आहे ते फक्त आणि फक्त तुम्ही ठरवायचे आहे. मी तुम्हाला आजपासून निस्वार्थीपणे शरण आलेलो आहे, मला शरणात घ्या. स्वामी समर्थांनी त्याचं म्हणणं लगेच ऐकलं, त्याला स्वतःकडे घेतलं आणि त्यानंतर एक तो लक्ष्मण जो आहे तो महापुरुष बनला. आणि आत्ता देखील ठाण्यामध्ये आनंदी भारतीपीठ म्हणून त्याचा मठ आहे आणि तिथं गेल्यानंतर खूप शांत वाटतं. पुढं या लक्ष्मण समाधी मठ आहे त्यामुळे या जागेवर बसल्यावर खूप शांत वाटतं. आणि पुढं या लक्ष्मणनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी घालवलं, सगळ्यांच्या अडचणी घालवणं, सगळ्यांना संकटातून घालवणं, असाच तो स्वामी भक्त कायम अटळ ठरला आणि आजही त्याचं नाव निघतं. तर ही छोटीशी कहाणी मला सांगायची होती तुम्हाला की तारक मंत्र ज्यांना ज्यांना येतो त्यांनी त्या प्रत्येक वाक्याचा विचार करा की नको डगमगू दे स्वामी देतील हात कितीदा, नको डगमगू स्वामी देतील साथ कितीदा दिला बोल त्यांनीच हात. ते दिसत नाहीत आपल्याला, पण आपल्या अडचणी गेल्यावर जेव्हा आपण म्हणतो, स्वामींचे जे कोणी भक्त म्हणतात की अरे वा संकट गेलं, नाहीतर काही खरं नव्हतं, तर ते कोणी घालवलेलं असतं? तर ते स्वामी समर्थांनी घालवलं असतं. आणि आपण ह्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. ज्यांचा कोणाचा विश्वास आहे त्यांच्यासाठी तर काही प्रश्नच नाही आहे, पण ज्यांच्याही मनात काही शंका असेल की हां काय होणार आहे, तर तसं नाही आहे, खूप चमत्कार घडतील तुमच्या आयुष्यामध्ये, बघत राहा. आणि यानंतर मी त्यांची एक छोटीशी आरती म्हणणार आहे. ती आरती आजच्या प्रकट दिनादिवशी तुम्हालाही येत नसेल तर म्हणा आणि आजचा प्रकट दिन छान साजरा करा. संध्याकाळी छान त्याला पक्वानच हवी आहेत असं काही नाही. तुमच्या घरात जे असेल त्याचा गोडाचा त्याला स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवा आणि आजचा दिवस साजरा करा. तर आता आपण स्वामींच्या आरतीला सुरुवात करूया. माझं थोडंसं बहुतेक हे चुकलं रेकॉर्डिंग, काही हरकत नाही आहे. जय देव जय देव जय श्री अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव तुझे दर्शन होता ताती ही पापे स्पर्शन मात्रे विलया धाती अवतुरते. जय देव जय देव चरणी मस्तक ठेवनी मही समता पुरते वैकुंठीचे सुख नाही या परते. जय देव जय देव जय श्री अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव सुगंध केशर भाळी वर टोपी टीळा करणी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुझे दासी करती सेवा सोज्वळा. जय देव मानव रूपी काया दिसती आमास अक्कलकोटी केला यांनी श्रीनिवास पूर्ण ब्रह्मतोची अवतरली श्री खास अज्ञानी जीवास विपरती भास. जय देव निर्गुण निर्विकार विश्वव्यापक शिरचर व्यापून उरला अवघासी एक अनंतरूपी धरसी घरणे माईक तुझे गुण वर्णिता थकले विधिलेख. जय देव जय श्री गुरु अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आज मी अक्कलकोट प्रकट दिन स्वामी समर्थांचा साजरा केलेला आहे.
आणि यापुढेही मी तारक मंत्र कसा म्हणावा वगैरे वेगवेगळे व्हिडिओ बनवत जाईन. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. माझेही आयुष्य तुमच्या सर्वांमुळेच बदलून जाईल, अर्थातच स्वामींच्या भक्तीमुळेही बदलून जाईल. आणि मलाही थोडीशी तुमच्याकडून सहकार्याची भावना आहे जे तुम्ही कराल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून आणि माझे सर्व व्हिडिओ बघून. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहू दे असं सांगून मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ.